ऑलमोस्ट दरवर्षी मी आली आहे कार्यक्रमाला, कधी परफॉर्मन्सेसही केलेले आहेत, त्यामुळे एक फॅमिलीसारखं आहे माझ्यासाठी झी परिवार. आणि खूप योग्य न्याय दिला जातो आणि चांगल्या चित्रपटांना, चांगल्या कलाकारांना, चांगल्या तंत्रज्ञांना गौरवलं जातं. लक्ष्मीकांतच्या भूमिका आजही इतक्या जिवंत आहेत ना, की त्या ट्रिब्यूटच्या वेळेस जो काही ऑडिओ वगैरे चालतो ना, त्याच्यामध्ये असं वाटत असतं की लक्ष नाही आपल्यामध्ये. झी मराठीचा तुमचा आमचा आवडता असा झी चित्रगौरव पुरस्कार आपल्या भेटीला आला आहे. दरवर्षी झी चित्रगौरव पुरस्कार हा ज्या ज्या कलाकारांनी चांगलं काम केलं, उत्तम काम केलं, त्यांना एक पोस्टपावती म्हणून हा पुरस्कार प्रदान देतच असतं. आणि याच निमित्ताने गोड अभिनेत्रीने माझी फेवरेट अशी किशोरी ताई माझ्यासोबत आहे. पहिल्यात सगळ्यात आधी खरंच खूप सुंदर दिसतेस, काय सांगशील, किती एक्साइटमेंट वाटते. दरवर्षी झी चित्रगौरव आपल्यासाठी नवीन नवीन उपक्रम घेऊनच येत असतात, कलाकारांना त्यांची पोस्टपावती सुद्धा मिळत असते, काय सांगशील एकंदरीत किती एक्साइटमेंट वाटतं. मी खूप एक्साइटेड असते जेव्हा कधी झी चित्रगौरव पुरस्कार आयोजित होतो, कारण ऑलमोस्ट दरवर्षी मी आली आहे कार्यक्रमाला, कधी परफॉर्मन्सेसही केलेले आहेत, त्यामुळे एक फॅमिलीसारखं आहे माझ्यासाठी झी परिवार. आणि खूप योग्य न्याय दिला जातो आणि चांगल्या चित्रपटांना, चांगल्या कलाकारांना, चांगल्या तंत्रज्ञांना गौरवलं जातं. तर मला वाटते की हा मंच ज्यांना लाभतो, ह्या मंचावर ज्यांना पारितोषिक मिळतं, त्यांना अगदी स्वर्ग लाभल्यासारखा आनंद मिळत असतो. त्यामुळे मी सगळ्याच ज्यांना नॉमिनेशन मिळालं आहे त्या सगळ्यांनाच मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. मी तोच प्रश्न तुला विचारणार होतो की खूप साऱ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नॉमिनेशन आहे तुझ्या, काय वाटतं, किती भारी मजा येणार आहे, त्यांना काय सांगशील. जे कोणी नॉमिनेटेड आहेत त्यांच्या पोटात तर डेफिनेटली असं वाटत असेल की आज मला मिळेल की नाही मिळेल, सगळेच प्रार्थना करत असतील. पण आज ज्याचं नशीब बलवत्तर असेल त्याला पारितोषिक जरूर मिळणार आहे. जसं ताईने आधी सांगितलं की याच्या आधी माझे परफॉर्मन्स सुद्धा खूप झाले, ह्या वर्षी परफॉर्मन्स वगैरे मला स्पेशल सरप्राईज पॅकेज काही मिळणार आहे का किशोरी ताईकडून? हो, या वर्षी सुद्धा माझा परफॉर्मन्स आहे आणि खूप सुंदर ऍक्ट आहे. लक्ष्मीकांत बिर्डे यांना ट्रिब्यूट आहे. क्या बात है, क्या बात है. आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला हिरो आहे माझा, त्यामुळे एक वेगळं नातं होतं आमचं. आणि डेफिनेटली हा ट्रिब्यूट द्यायची संधी मला मिळाली, त्यामुळे मी झी गौरवचे खूप आभार मानते. म्हणजे नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटून आपल्या बघा बोलू शकत नाही, कारण का जसं तुम्ही बोललात की पहिला हिरो लक्ष्मीकांत बिर्डे सर, आणि जर आज सर आपल्यासोबत हयातीमध्ये असते तर खरंच जेवढे पण आवड असेल त्यांच्या नादाला त्यांच्या पायाशी गेलेच असते. काय सांगशील ते आजकालची नवीन तरुण पिढी, नवीन कलाकार आपल्यासाठी आमच्यासाठी मनोरंजन करत आहे, त्यांना काय संदेश देशील तुम्ही? लक्ष्मीकांतच्या भूमिका आज इतक्या जिवंत आहेत ना, की त्या ट्रिब्यूटच्या वेळेस जो काही ऑडिओ वगैरे चालतो ना, त्याच्यामध्ये असं वाटत असतं की लक्ष नाही आपल्यामध्ये. इतक्या म्हणजे त्या अजूनही आवडीच्या भूमिका केलेल्या आहेत त्यांनी, एवढ्या सगळ्यांना हसवलेलं आहे त्यांनी आजपर्यंत, आणि आजची पिढी सुद्धा त्यांना फॉलो करते. तर आय थिंक जे विनोदाचा जो लेवल त्यांनी एक रचला होता ना, त्या लेवलला पोहोचणं कठीण आहे, पण त्याच्यासारखं काही त्याच्यापेक्षा थोडंसं 19-20 करायचा प्रयत्न नक्कीच आजची पिढी करत असते. नाही खरंच खूप भारी वाटत आहे तुझ्यासोबत बोलतो ना, तुर्तास मी तुला झालं होतो, कारण का आम्हाला त्याचं परफॉर्मन्स बघायचं आहे आणि तुला सुद्धा आतमधले रंगत बघायचंच आहे. प्रेक्षकांना काय सांगशील की या वर्षी किती भारी धमाल माझ्या मस्त झी चित्रगौरवमधून बघायला मिळेल? मला वाटतं की या रेड कार्पेटनेच अंदाज येत असेल की आजचा या वेळेचा झी गौरव पुरस्कार किती धमाल असणार आहे, त्यामुळे नक्की बघा. आणि माझा परफॉर्मन्स आहे त्यामुळे नक्कीच बघा. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आणि खूप गोड दिसतेस. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.